बदलापूर शहरात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बॅनर वॉर पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झालेत. बदलापूर शहरातही राष्ट्रवादीचे दोन गट तयार झालेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बॅनर वॉर रंगलाय. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी अजित पवारांना पाठिंबा देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे दामले समर्थक आता अजित पवारांसोबत आहे. तर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सचिव कालिदास देशमुख यांनी सदैव पवार साहेबांसोबत असं बॅनर शहरात लावलं आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एकत्र झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या गटात पुन्हा एकदा फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.